नहरावरील पाण्याच्या टाकीतील पाण्याने हात धुत असलेल्या एका मजुरास नहर बांधकामावरील एका ट्रॅक्टर मागे वळवित असताना अचानक धडक लागली. या धडकेत गंभीररित्या जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना गत 15 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर तालुक्यातील किरमटी शेतशिवारातील नहरावर घडली. या घटनेत स्थानिक किरमटी येथील धीरज सारंगधर मेश्राम वय 32 वर्ष नामक मजुराचा मृत्यू झाला आहे. तथापि या घटनेत मृतक मजुराच्या भावाच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी स्थानिक किरमटी येथीलच वासुदेव श्यामदेव करणपोटे वय 45 वर्ष नामक ट्रॅक्टर चालकाविरोधात विविध कलमांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलीस सूत्रानुसार मागील काही दिवसांपासून तालुक्यातील किरमटी ते कुडेगाव शेतशिवारातील नहराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर गत काही दिवसांपासून किरमटी येथील काही मजूर कार्यरत आहेत, तर घटनेतील आरोपी देखील ट्रॅक्टर चालक म्हणून कामावर आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी घटनेतील पीडित मजूर नहरावरील पाण्याच्या टाकीतील पाण्याने हात धुत असताना आरोपी त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर मागे घेत होता. यावेळी मागे घेत असलेल्या ट्रॅक्टरची हात धुत असलेल्या मजुरास जोरदार धडक लागली. या धडकेत पीडित मजूर गंभीर जखमी झाल्याचे पाहून कामावर उपस्थित अन्य मजुरांनी जखमी मजुरास तात्काळ उपचारार्थ पवणी तालुक्यातील आसगाव येथील एका खासगी दवाखान्यात भरती केले. मात्र उपचारादरम्यान संबंधित मजुराचा मृत्यू झाला. या घटनेत पीडित मजुराच्या भावाने लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी विविध कलमांवये ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.